म्हैसाळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत एकमताने तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बहुजन समाजाचे नेतृत्व भाजपचे कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडी यांची निवड झाली. निवडीनंतर कणकेश्वर पॅनलचे प्रमुख भाजपचे नेते आबासाहेब शिंदे यांनी एकनाथ बागडी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आबासाहेब शिंदे म्हणाले, म्हैसाळ या गावात प्रथमच बहुजन समाजामधील तरुणास तंटामुक्तीचे अध्यक्षपद मिळाले, म्हणजे संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाच्या प्रगतीचे पाहिलेले स्वप्न पूर्ण होताना दिसून येत आहे. डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांच्या क्रांतीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. म्हैसाळ ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी म्हैसाळच्या सरपंच सौ रश्मीदेवी शिंदे होत्या. सभेस उपसरपंच सौ पद्मश्री पाटील, ग्रामसेवक कुंभार, पंचायत समितीचे सदस्य दिलीपकुमार पाटील, मोहनराव शिंदे, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोजबाबा शिंदे, वसंत सर्वसेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष धनराज शिंदे, धनंजय कुलकर्णी, गणेश निकम, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते. एकनाथ बागडी यांचे नाव धनंजय कुलकर्णी यांनी सुचवले. आबासाहेब शिंदे यांनी अनुमोदन दिले. निवडीनंतर माजी आमदार कैलासवासी मोहनबाबा शिंदे, सहकार महर्षी शिंदे यांच्या पुतळ्यास हात घालून आशीर्वाद घेतले. म्हैसाळमध्ये कदाचित प्रथमच तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपद हे बहुजन समाजातील तरुणास मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण तयार झाले आहे. भाजपचे नेते दीपकबाबा शिंदे, आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी एकनाथ बागडी यांना मोबाईलवरून अभिनंदन केले. नमस्कार, जय भीम, जय शिवराय. भारतीय जनता पार्टीचे व आमचे नेते माननीय दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर, तसेच कणकेश्वर पॅनलचे प्रमुख व आमचे भाजपा नेते माननीय आबासाहेब शिंदे तथा दादाबाबा, तसेच म्हैसाळच्या सरपंच सौ रश्मी वहिनीसाहेब, तसेच उपसरपंच पद्मश्री वहिनीसाहेब व वसंत सर्वसेवा सोसायटीचे अध्यक्ष माननीय धनराज बाबा व पंचायत समितीचे सदस्य श्री दिलीपकुमार पाटील व म्हैसाळ ग्रामपंचायत सर्व सदस्य यांच्या सहकार्याने व आशीर्वादाने आज मला तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपद मिळाले आहे. प्रथमतः सर्वांचे म्हैसाळ गावातील नागरिकांना धन्यवाद देतो. आज म्हैसाळमध्ये माझ्यासारख्या बहुजन समाजातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला माननीय दीपकबाबा, दादाबाबा, वहिनीसाहेब, उपसरपंच वहिनीसाहेब, बंडू पाटील यांच्यामुळे काम करण्याची संधी मिळालेली आहे. येणाऱ्या काळात म्हैसाळ गाव तंटामुक्त करण्याचा प्रयत्न सर्वजण मिळून आम्ही करणार आहोत, अशी मी या प्रसंगी आश्वासन देतो. माझे नाव सूचक म्हणून माझे सहकारी मित्र धनंजय कुलकर्णी, गणेश निकम, अशोक वडर, रमजान मुलानी यांनी सुचवलेत, त्या सर्वांना धन्यवाद देतो. म्हैसाळमधील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन प्रामाणिकपणे काम करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर विकास पुरुष माननीय आमदार सुरेशभाऊ खाडे साहेब, त्याचबरोबर आमचे नेते माननीय दीपकबाबा शिंदे यांनी भ्रमणध्वनी करून मला शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.